कुठे निघालात? सगळ्यांना नकोशी झाली मी या घरी नाही असं नाहीये. हे बघा, मला मान्य आहे माझ्या घरचे खूप चिडलेत, पण जे काय झालं ते बघता साहजिक आहे ना त्यांचा राग. थोडा वेळ जाऊ द्या, त्यांचा राग होईल शांत. तसेच चांगले आहेत माझ्या घरचे. आणि तुमच्या आईबाबांची पण काळजी करू नका, त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे. सगळ्या गोष्टीची कल्पना म्हणजे? अरे सॉरी, मी तुम्हाला सांगायला हवं होतो आधीच. ऍक्च्युली मी त्यांना भेटायला गेलो होतो सकाळी. मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांची एका ठिकाणी सोय केली राहायची, तिकडे गेलो होतो सगळं ठीक आहे ना बघायला. तेव्हा जे काय घडलं ते सांगितलंय मी त्यांना. कसे आहेत माझे आई अण्णा? हे सगळं ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला असणार आहे. हो, धक्का तर अर्थातच बसलाय, पण मी क्लिअर केलं त्यांना, हे जे नातं आहे ते तुमच्या बाजूने असायची काही गरज नाही आहे. कुठल्या परिस्थितीत मला ते करावं लागलं ते कळलंय त्यांना ना, पण माझ्या बाजूने आणि माझ्यासाठी हे नातं खूप खरं आहे. पण मला नाही राहायचं या घरात. नकोशी झाली मी या घरातल्यांना. त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं. नाही मान्य, मला तुमची मनस्थिती समजू शकतो मी अगदीच, पण तरी मला असं वाटतं की तुम्ही आत्ता तिकडे जाऊ नये. म्हणजे बघा, तुमचे आईबाबा एका मोठ्या धक्क्यातून, मोठ्या संकटातून सावरत आहेत. अजूनही खूप ताण आहेच त्यांच्यावर. त्यात तुम्ही अशा अवस्थेत तिकडे गेलात तर सहन नाही होणार, त्यांना खूप त्रास होईल. ते चालणार आहे का तुम्हाला? त्यापेक्षा तुम्ही फोनवर बोलता का तुमच्या बाबांशी? हे बघा, आपल्या माणसाशी बोललं ना की खूप मोकळं वाटतं, बरं वाटतं. आणि काका खूप समजूतदार आहेत, सगळं समजून घेतील.